दंगल पडद्यावर सुपरहिट ठरला। परंतु अशीच संघर्षमय दंगल घडवणारी व मल्लविद्येत पडद्याआड राहिलेली ही कहानी आहे। अक्कलकोट तालुक्यातील सदलापूरच्या जिगरबाज बहिणी भावांची ही कहानी। ही दंगल किमान समाजाच्या मनावरच्या पडद्यावर तरी याच्या सहानुभूतीची लकेर उमटवेल का, हा प्रश्न आज तरी अनुत्तरितच आहे। अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील 2000 लोकवस्तीचं छोटंसं गाव आणि याच गावात मलेशप्पा बसना बनसोडे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नावाजलेले पैलवान। आई संगीता आणि वडील मलेशप्पा यांच्या पोटी दोन मुले आणि दोन मुली, त्यापैकी आकाश हा BA द्वितीय वर्षाला, धरती उर्फ राणी ही देखील BA द्वितीय वर्षाला, विकास हा इयत्ता 12वीत तर सावित्री ही इयत्ता 10वीत शिकते। ही चारही भावंड पैलवान मलेशप्पा यांचे व्यायाम करणे, कुस्ती खेळणे, बलदंड आणि पिळदार शरीरयष्टी बनवणे यामध्येच त्यांचे अख्खे आयुष्य गेले। सुरुवातीपासून गरिबी पाचवीलाच पुजलेली, स्वतः कोणतेही शिक्षण आणि मार्गदर्शन न लाभलेले पैलवान मलेशप्पा आपल्या पोटच्या दोन मुलांना कुस्ती खेळण्याचे धडे देऊ लागले। घरात वडील पैलवान आणि पोटच्या दोन्ही पोरांवरती कुस्तीचे संस्कार जडले। अक्कलकोट तालुक्यातील उन्हाळी कुस्ती मोसमात दोन्ही मुले आकाश आणि विकास कुस्ती खेळू लागले। दोन्ही मल्लांची मनगट शिवशिवू लागली। गावोगावी होणाऱ्या यात्रेत मर्दमकी आणि पुरुषार्थ त्यांचे दर्शन घडवू लागले। कुस्ती जिंकल्यावर मिळणाऱ्या बक्षिसांवर धरती उर्फ राणी आणि सावित्रीचीही नजर पडली। पप्पा मी पण पैलवान होऊ का? चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलीकडचे शिक्षण देणाऱ्या विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे वारसदार असलेले पैलवान मलेशप्पा यांनी आपल्या दोन्ही मुलींना पैलवान करायचं ठरवलं। लोक नावं ठेवतील, नाकं मुरडतील या गोष्टीला फाट्यावर मारत धरती उर्फ राणी आणि सावित्रीला कुस्तीचे धडे ते देऊ लागले। ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता भल्या पहाटे आपल्या दोन्ही मुलांसोबत आणि मुलींनाही व्यायाम, पळणे, पोहणे, उंच उडी, लांब उडी, बैठका, जोर, दोरीवर चढणे, फळी मारणे, त्याचबरोबर सुडौल आणि पिळदार शरीरयष्टीसाठी खूप मोठी मेहनत ते घेऊ लागले। राणीच्या अंगात सुरुवातीपासूनच पैलवानांचं रक्त सळसळत होतं। बघता बघता सदलापूरच्या पोरी कुस्ती खेळतात ही गोष्ट वाऱ्याप्रमाणे सर्वश्रुत पसरू लागली। जिथे जाईल तिथे राणी ही पैलवान असणाऱ्या मुलांना चारी मुंड्या चित करीत आसमान दाखवू लागली। कुस्तीच्या फळात राणीच्या नावानं बक्षिसांचा वर्षाव हा होत राहिला। त्यातूनच खुराकाचा आणि इतर खर्चही मिळत होता। लोकाश्रयावर चालणारी कुस्ती हळूहळू बदलाच्या मार्गावर येत असली तरी आर्थिक तरतूद मिळवण्याचे प्रभावी आणि हक्काचं साधन म्हणून आजही यात्रा जत्रेच्या कुस्त्या ह्याच आहेत। आजवर राणीनं 1000 जास्त कुस्त्या जिंकल्या आहेत। अनेक नामवंत पैलवानांना चारी मुंड्या चित करीत आसमान दाखवलंय।
घरची 10 एकर मारणावर असलेली शेती आहे. वडील वादस्थ, 2 भाऊ 1 बहीण यांसह घरात 4 पैलवानकी करणारे तरणे ताठ लेकर. पैलवानाला खुराक लागतो. पोरं चांगली कुस्ती खेळतात म्हणून लोकांनी दुधासाठी म्हैस दिली. विकत घेऊन अंडी खाऊ शकत नाही म्हणून कोंबड्या दिल्या. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या गव्हाच्या चपात्या आणि आहे ती चटणी भाकर खाऊन ही 4 भावंड नामवान पैलवान बनत आहेत. खडतर परिस्थितीत गुजराण करणाऱ्या कुटुंबाची शासन स्तरावर आजही उपेक्षाच. दखल घेण्याची गरज मात्र या ठिकाणी आहे. लॉकडाऊनचा प्रभाव कुस्तीवर सुद्धा पडलाय. जत्रेत होणारी रोग बक्षीस नसल्यानं परिस्थिती बिकट बनली आहे. सराव तुटलाय. राणी आणि तिची भावंड गेल्या 4 महिन्यांपासून हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगतायत. धरती उर्फ राणीनं इयत्ता 2 पासून सुरू केलेल्या कुस्तीची साथ कधीच सोडली नाही. इयत्ता 12 पर्यंत मुलांसोबत कुस्ती खेळली. तालुका, जिल्हा आणि विभागही तिने गाजवला. अथलेटिक स्टेटसाठी ती खेळली. 9वी 10वीत असताना रनिंग आणि कुस्ती विभाग लेव्हलपर्यंत खेळली. 10वी इयत्तेत असताना 49 किलो वजन गटात महिला महाराष्ट्र चॅम्पियन ती बनली. 11वी आणि 12वीत विभागात 2रा क्रमांकही तिनं पटकावला. 1 ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाकडून 53 किलो वजन गटातून 2रा क्रमांकही तिने पटकावलाय. 12वीला असताना CM चषक स्पर्धेत 1 क्रमांक तिनं मिळवला. आजवर गुलबर्गा, शेडम, विजापूर, चानकोटी, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, मंगळवेढा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आदी भागात तिनं नावलौकिक मिळवलाय. राणीची परिस्थिती ही सुरुवातीपासूनच हालाकीची आहे. कुस्ती खेळण्यासाठी जर मॅट भेटलं असतं तर आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती ती खेळली असती. मॅट नसल्यानं राणीचा सराव थांबला. आजवर महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला मेडल मिळवून दिले असतं, पण परिस्थितीमुळे पुढील शिक्षण आणि कुस्ती खेळणं खंडित होणार आहे. आम्ही स्वतःच्या घरातच आखाडा बनवलाय आणि त्याच ठिकाणी मी घडले असं मनोगत धरती उर्फ राणी बनसोडे, महिला महाराष्ट्र चॅम्पियन, हिने व्यक्त केलाय. सोडे, गाव सीमा सोलापूर, तालुका अकोट, जिल्हा सोलापूर. मी आता BA फर्स्ट इयरला, फर्स्ट इयर संपली माझी, आता सेकंड इयरला. लहानपणापासून भाऊ कुस्ती खेळतो, त्याचं बघून मला पण आवड निर्माण झाली. मग तेव्हापासून मी कुस्ती करायला सुरुवात केली. राज्याला माझा 1 क्रमांक 49 KGला आणि लहान असताना जत्रेत वगैरे मी कुस्ती खेळायची. तिथून 500, 1000, 2000 असे पैसे भेटायचे मला. मग तिथून मी 12वीपर्यंत कुस्ती खेळले मुलांसोबत जत्रेत. आता पुढं भाऊ खेळत होता म्हणून खेळायचं सोडले आता. आणि खर्च पण होत नाही आहे. 4 जण कुस्ती खेळतो घरात म्हणून खर्च पण होत नाही घरात म्हणून. आता 3 खेळायला लागलं मी तेवढं प्रॅक्टिसवर कमी आहे आता, कारण लहान बहीण पण खेळायला लागली. 4 जणांचा खर्च भागवता होत नाही म्हणून थोडंसं कमीच केलं प्रॅक्टिस, खर्च भागत नाही आहे म्हणून. मी महाराष्ट्रात सोडून कर्नाटकसुद्धा कुस्ती खेळले मी. तिकडे पण मुलांसोबतच खेळले. तिथं भरपूर प्रावीण्य मिळवले मी. तिथून CM चषक जे खेळले होते तिथं 21,000ची कुस्ती होती. तिथं फायनलपर्यंत कुस्ती जाऊन फायनलची कुस्ती मारली CM चषकची. त्यानंतर मी युनिव्हर्सिटीला खेळले होते. युनिव्हर्सिटीला फायनलला 2nd नंबर लागला माझा, प्रॅक्टिस नसल्या कारणानं. मॅचची व्यवस्था नव्हती म्हणून 2nd नंबर लागला युनिव्हर्सिटीला. अकलूज इथे झालेलं स्पर्धेत 7वी ते 10वी शिक्षण माझं कन्या प्रशालामध्ये झालं, सोंटे सरांच्या प्रशिक्षणाखाली. तिथून खेडगीला शिकले 2 वर्ष. आता पण खेडगीलाच आहे. वडिलांबद्दल मला वडिलांचं मार्गदर्शन आहे. तसं केलेलं हे सगळं स्वतः स्वखर्चाने पप्पानेच केलं. आमच्या कोण मदत वगैरे नाही केलं आम्हाला, स्वतः आम्हीच केलं. स्वखर्चानेच केलं आम्ही. आता आम्हाला मदतीची जरूरत आहे. आम्हाला 4 जण कुस्ती खेळतो आम्ही. घरात 4ही जण कुस्ती खेळतो, 2 भाऊ 2 बहीण आम्ही.
घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे आमची, तेवढी परिस्थिती नाहीये. या कोरोनामुळे तरी आमचं खूप नुकसान झालेलं आहे. 2 लाखाची बक्षीस पैसे भेटत होते 2 लाखापर्यंत, पण कोरोनामुळे यात्रा वगैरे झाल्यात म्हणून खूप नुकसान झालेलं आमचं. आईचं सहकार्य, हो आईचं सहकार खूपच आहे. जेवणाचं वगैरे बघते, दररोज उठवते लवकर, प्रॅक्टिस करण्यासाठी थोडंफार मदत करते, घरचं काम सगळं आईच करते. आणि काय, तालीम तालीम तयार करण्यासाठी पप्पाच्या मित्रांचं पण सहकार आहे. बाहेर गावचे पप्पाचे जे मित्र होते ना, त्यांचं सहकार आहे. दोर चढण्यासाठी जे 2 खांब आहेत ना, ते पप्पाचे मित्र दिलेले आहेत. हे स्वतः बांधकाम पप्पांनी केलेलं आहे. आणि माती पप्पांचे मित्र दिलेले आहेत, त्यांच्या ह्याच्या पैसे न घेता. आणि जे हे पप्पांनी बनवलं आहे इथंच, पत्रा पप्पांचे मित्र दिले होते, इतके दिवस त्यांच्याच होते. नंतर आता पैसे आले ना, आम्ही स्वतः आणून टाकलो हे बांबू, ते सगळे पप्पांचे मित्र. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.